जालन्यातील अंतरवाली सर्टी येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटत आहे. बारामती शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळून मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून मोर्चा निघाला व भिगवण चौकात त्याचे सभेत रूपांतर झाले. मोर्चा दरम्यान अनेक आंदोलकांनी अजित पवार यांनी आरक्षण मिळत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावे अशी तीव्र भूमिका घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच नेते मंडळी मोर्चात सहभागी व्हायला हवे होते. या मागणीला पाठिंबा द्यायला हवा होता अशी भावनाही व्यक्त केली गेली. दरम्यान सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी सर्व निवडणुकांवर मराठा समाज बहिष्कार घालेल, एकही मराठा मतदार मतदान करणार नाही व वेळेप्रसंगी बारामतीतूनच आम्ही 200 कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करू. बारामतीचा हा संदेश राज्यात जाईल अशी भूमिका मांडली गेली.